नए हैं तो मेरे चैनल को सब्सक्राइब करो आइकन दबाओ ताकि आपको जब भी वीडियो यूट्यूब पर डालूँ तब आपको नोटिफिकेशन में अधिक सूचनाएं मिलती रहेंगी आज आज अपन पाना आउत मराठी सुगम भारती वर्गाठवीं पाठ नंबर दोन चिव चिव चिमनिया हे पाठा अपन विश्लेषण कृति पाना आओत चिवचिव चिमण्या या पाठाचे लेखक विजय तेंडुलकर यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाला मृत्यू दोन हजार आठमध्ये झाला प्रसिद्ध नाटककार पटकथाकार चतुरस्र लेखक व संपादक कथा एकांकिका ललित निबंध कादंबरी नाटक इत्यादी विविध वाङ्मय प्रकारात विपुल लेखन त्यांची माणूस नावाचे भेट शांतता कोट चालू आहे अशी पाखरे येती एत, सखराम वायंडर काशीराम कोतवाल इत्यादी नाटके कोळी उन्हे रात्र फुगे साबणाचे हे सर्व कुठून येते हे ललितलेखन काजपात्रे दंदंव गाणे फुलपाखरू इत्यादी कथासंग्रह दिवाकरांच्या नाट्यछटा समाजवेद इत्यादी महत्त्वपूर्ण संपादने अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात विजय तेंडुलकर यांनी छोट्या मैत्रिणीचे शाळेतील नाटक बघण्याच्या निमित्ताने लेखक मुलांचा आग्रह अल्लडपणा खोडकरपणा निरागस्ता आणि उत्साह यांना अतिशय समजसपणाने प्रतिसाद देतात मात्र त्याचवेळी आपले बालपण हरवल्याची खंत त्यांना कशी वाटत राहते याचे वर्णन प्रस्तुतपाठात आले आहे प्रस्तुतपाठ हा वाचू आनंदे बालगट नंबर दोन या संपादित पुस्तकातून घेतला आहे आपण या पाठाचे विश्लेषण मराठी व उर्दूमध्ये बघणार आहोत उर्दू मध्ये नाटक देखने गए अपना बचपना गुम हो गया है ने इस सबक में नाटक देखते वक्त किस प्रकार की हरकतें होती है इस सबक में पेश किया है परिच्छ वाचन करतो आमची छोटी मैत्रीण परवा भल्या सकाळी बेल मारून घरात घुसली म्हणाली काका काका जमाडी जमत वळखा पुढून पहिले अक्षर ना आहे नाहीतर नकोच नुसतेच न आहे आणि मागून दुसरे ट आहे फुली माग मागून दुसरेसुद्धा नको पहिलेच मागून पहिले उ क आहे भल्या सकाळची वेळ तिची कोडी सोडवण्यात घालवण्याची इच्छा नसल्याने मी शरण चिठ्ठी दिली नाही बोवा वळखता येतं विश्लेषण प्रथम मराठीत नंतर उर्दूमध्ये बघूया आमची छोटी मैत्रीण परवा बेल मारून आमच्या घरात घुसली काका काका जमाडी पहिला अक्षर ना दुसरे अक्षर ट तिसरे क म्हणजे नाटक सकाळी तिची इच्छा कोडी सोडवण्याची होती मी लगेच त्यांना सांगितले मी कोड मै कोडी सोडू शकत नाही असे म्हटले नाही ओळखता येत कोडी हमारी दोस्त परसूसुबो घ बेलबजाकर घरमे घुसी चाचा चा, 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 चा कहने लगी जमाडी गम्मत हमारी दोस्त परसू सुबह बेल बजा कर घर में घुसी और चाचा आज अलग गम्मत पहचानो पहला अक्षर ना दूसरा अक्षर ट तीसरा अक्षर क नाटक मेरा मसला पहचानो मैंने कहा मुझे मसला पहिचाने नहीं आता समानार्थी शब्द जमाडी जम्मत वेळी गम्मत उर्दू में अलग गम्मत भल्या सकाळी सकाळ होण्याच्या वेळेस उर्दु में सवेरा होने का बघ शरणचिठ्ठी देणे शरणागती पत्कारणे में हथियार डालना समोरचा परिचय ती टाळी पिटून म्हणाली हत्तीच्या किती इझी नाटक नाटक आज आमच्या शाळेचे नाटक आहे तुम्ही बघायला याल मी आमच्या बाईंना सांगून ठेवीन मम्मीला वेळ नाही पप्पा म्हणतात लहान पोरांची कसली नाटकं बघायची पण काका आमच्या शाळेचे नाटक अश्रूची फुलेपेक्षा शपथ टॉप होते मी पण त्यात बेबीचे काम करते तुम्ही ह्याच एवढ्या आमच्या छभुताई बाई यात काय आणखीन त्यात काय करणाऱ्या त्यांनासुद्धा आमचे नाटक आवडले माझा तर त्यांनी गालगुच्छा घेतला याल मराठी शब्द टाळी पिटून मराठी टाळी वाजून उर्दू मे बजाना इजी सोपे उर्दू मे आसान गालगुच्छा घेणे कौतुकाने गाल ओढणे में गाल पकडणं टाळी वाजून म्हणाली आमच्या शाळेचे नाटक आहे तुम्ही बघायलाच आला परंतु मम्मीला वेळ नाही पप्पाला लहान मुलाची नाटक आवडत नाही पण काका आमच्या शाळेचे नाटक हजूचे फुलेपेक्षा मस्त आहे त्यांना माझे नाटक आवडले आणि त्यांनी माझ्या गालगुच्छा घेतला टाळी बजाकर का स्कूल का नाटक देखणे चलो लेकिन मम्मी को वक्त नाही और पप्पा को छोटे बच्चों का नाटक अच्छा नहीं लगता था हमारा नाटक अश अश्रुचि फुले इस नाटक से मस्त नाटक था हमारा नाटक पसंद भी आया और उन्होंने मेरा प्यार से गाल पकडा समरसा परिचित पाहूया वाचन करतो त्या चिमरुंडेला नाही म्हणण्याची श्यामत माझ्यापासी नाहीच मी कबूल केले आणि परवा गुरुवारी संध्याकाळी मुंबईतल्या तर साहित्य मंदिरात आमच्या मैत्रिणीच्या शाळेचे टॉप नाटक बघायला सगळ्या व्यापातून सवळ काढून पोहोचतो आंतरशालेय नाट्यस्पर्धेची ती अंतिम फेरी का ना काहीतरी होती म्हणून चार छोटी छोटी नाटके व्हायची असल्याच्या बाहेरच्या बोर्डावर नमूद होते त्यातले एक आमच्या मैत्रिणीचे होते आमची मैत्रीण तिकीटाचा कपटा हातात गच्छ धरून तिच्याच वयाच्या गर्दीत कुठेतरी माझी वाट पाहत उभी होती मला पाहून ती धावतच पुढे आली काय हे काका का ते माझ्यावर टाफरली किती लेट केलात मी सवयीने केले सॉरी पण हे तेही ऐकायला तिला सवय नव्हती चुटचुट चपला वाजवत वळतच ती मंदिराच्या रंगपटाच्या दिशेने अदृश्य झाली समानार्थी शब्द टॉप मस्त उर्दू मे मस्त चिमुरडी लहान मुलगी उर्दू मे छोटी बच्ची व्याप खूप कामे उर्दू में बहुत काम कपटा तुकडा उर्दू में तुकडा डाफरली रागवली उर्दू में गुस्सा करना अदृश्य गायब होणे उर्दू में गायब होणा शहामत नसणे हिम्मत नसणे उर्दू में हिम्मत नाही होणार सवड काढणे वेळ देणे उर्दू में वक्त देना विश्लेषण नाटक पाहण्याचे नाही म्हणण्याची हिम्मत मला झालेली नाही परवा गुरुवारी संध्याकाळी मुंबईतल्या साहित्य मंदिराच्या आमच्या मैत्रिणीचे शाळेचे टॉप नाटक पाहण्यासाठी वेळ काढला चार छोटी नाटके होणार होणार होती एक त्यापैकी आमच्या मैत्रिणीची होते मैत्रिणी आम्हाला बघतात ती आमच्यावर रागवली फार उशीर झाला मैत्रिणीच्या हातात तिकीट हो, होते ती आमची वाट बघत होती आमच्यावर रागवली आणि आम्ही तिकीट घेऊन लगेच आत संगमंदिरात चला गेलो उर्दू मे छोटी बच्चे नाटक देखने के लिए नाही बोलने की आम्ही हिम्मत नाही होई हम मुंबई के संगमंदिर नाटक भवन में नाटक देखने के लिए गए चार नाटक थे उसमें से एक नाटक इस छोटी बच्ची का था वो टिकट लेकर वहाँ पर खड़ी थी हमको देखकर बहुत लेट हो गए और वो हमारे पे गुस्सा हो गई इसी तरह हम टिकट लेकर उस संग मंदिर में नाटक देखने चले गए समोरचा परिचय भवताचा छोटा प्रेक्षक मग थोड़ा वे मी त्या गाँव का नस्ल सारखा मग दूसरी तीसरी कुछ घंटा होता चिमुरड्या हातांनी लटकला जात प्रेक्षकगृहात पोहोचतो त्या ह्या इटुकल्या पिटुकल्या प्रेक्षक वर्गाची बडधास्त जेमतेम पंधरा तीस मिनटेच राखून हैराण झालेल्या द्वारपालाने मला एका खुर्चीत कोंबले भोवती पुढे मागे आणि त्या हाताला सगळी छोटी फौज भरली होती एकमेकांच्या कडा काढत होती एकमेकांना चिमकुटे घेत होती एकमेकांच्या शाळेचे उणे दुणे काढत होती समानार्थी शब्द कोंबले खुर्ची पर बसो ले उर्दू में कुर्ची पर बिठाया फौज बालसेना छोटे बच्चों की फौज चिमकुटे चिमटे चिमटी लेना गाँव का नस्लसार के वागने अर्थ मुद्दा ओख न देने अपनी पहचान ही बताना बर्दाश्त ठेने सम्मान देने उर्दू में इज्जत देना कड़ काटने खुड़ी काटने खुड़ी करना खेटणं उन्हे काढणे चुका काढणे में गलतिया निकालना विश्लेषण ना नाटक पाहण्यासाठी आम्ही संगम मंदिरात आत गेलो द्वारपालाने आम्हाला बसण्यासाठी खुर्ची दिली आतमध्ये सगळी छोटा मु मुलांची फौजच भरली होती बाल फौज खोडी तसेच एकमेकाच्या चुका काढत होती उर्दू में नाटक देखने के लिए हम रंग मंदिर में अंदर ने द्वारपालने आम्ही के लिए खुर्ची दी छोटे बच्चों की फौज वहाँ पर ज़्यादा दिखाई दे रही थी फौज में बच्चों की फौज में एक दूसरे की चिमटी लेना एक दूसरे की गलतियाँ करना चालू था नरिचद वास्तव नाटक नाटकांची स्पर्धा प्रेक्षागृहत नाटक आदि उताला आली होती तरी रेशीम नाटका स्पर्धा प्रेक्षगृहत नाटक आदि उताला आती को तरी रेशमी मुठी का गुच्छा नेम चुकन मजा पाठीत बसला आणखीन कोणी माझ्या मांडीवर ओळकंबूनच माझ्या पलीकडच्या डोक्यावर एक साली टप्पू ठेवून दिला मग ती बिचारी रडू रडू लागली तिला उगी करण्याच्या प्रयत्नात बरीच गर्दी खुर्च्या सोडून तिथे जमली आणि मग त्यांच्या बाई कुटुंबशा डोळे वटारून आल्या तशी कोकिळाबाई आल्या म्हणत हा हा म्हणता सगळ्या आपापली आप खुर्ची धरून बसल्या समानार्थी शब्द गुच्छा बुद्धा उर्दुमे लोम वळकून उर्दू उर्दुमे लटकता हुआ टप्पू टपली उर्दुमे फटका मारणा उताला येणे उत्साहामध्ये उर्दुमे खुशीचे उगी करणे गप्प बसवणे उर्दुमे चुबीठाणा नाटक पाहण्यासाठी सर्वांचे उत्साहाचे वातावरण होते चुकून कोणास तरी माझ्या पाठीवर मुठीचा गुच्छा बसला कोणीतरी हात लांबून एका मुलीला टप्पू मारला बिचारी ती रडू लागली तिला गप्प करण्यासाठी तिथे सर्वजण जमा झाले कोकिळाबाई आल्या असे म्हणतात सगळे आपापल्या खुर्चीवर जाऊन बसले नाटक देखने के लिए वहाँ पर खुशी का माहौल था किसने दुबी पीठ के से, मुठी का गुच्छा मारा हात ला मार कर एक बाजू में एक लडकी को फटका मारा जे व लडकी रोने लगी उसको चुप करने के लिए सब वहाँ पर जमा होई कोकिळाबाई बाई आय आय कहते ही सब आप खुर्ची पर जाकर बैठ गए समोर वाचन करतो जणू आमच्या ह्या गावच्याच नाहीत बाईचे खरे नाव वेगळेच असल्याचे कळले कहार कहार माजाओला ह्या माकडांनी असे त्या भयंकर घरगुती उद्वेगाने वारंवार म्हणत होत्या बाहेर हाकलीन घरी पाठवीन धपाटे मिळतील असल्या धमक्या देखील देत होत्या खबरदार कोणी जागचे पुण्या हल्ले तर असे दरडावून त्या लांब पलीकडच्या त्यांच्या खुर्चीकडे गेल्या आणि बहुधा आडव्या उभ्या टाक्यांच्या एखाद्या भरतकामाच्या डिझाईनची चर्चा शेजारच्या बाईशी पुढे चालू करत बसल्या लागलीच माझ्या पलीकडचीने माझ्या मांडीवर एक हात रोवून दुसऱ्या हाताने माझ्या अलीकडच्या डोक्यात एक भलताच फर्स्ट क्लास टप्पू ठेवून दिला हा तिला थोड्याच वेळापूर्वी बसलेल्या टप्पूचा बदला होता टप्पू बसलेलीने जीभ काढून दाखवली समानार्थी शब्द उद्वेग त्रास राग उर्दुमे गुस्सा धपाटे थपडा में बी थप्पड धमक्या दहशतीचे इशारे उर्दुमे इशारा रोहून ऋतुन डोळे वटारणे डोळे मोठे करून रागावणे आग बडी कर घुसावणं कार माजवणे खूप गोंधळ करणे बहुत मस्ती करणार दरडावणे मोठ्या आवाजात रागावणे बड़े आवाज में गुस्सा करणार जीभ काढून दाखवणे चिडवणे उर्दू में चिडाना विश्लेषण बाईचे नाव वेगळे असल्याचे कळले कोणी जर कहार माजवला गोंधळ केला तर खबरदार कोणी गोंधळ केला तर बाहेर हकलीन ढपाटे मिळतील अशी धमकी देत होत्या बाईंशी एकमेकांच्या भारा डिझाईनची चर्चा चालू होती त्याच मांडीवर हात ठेवून एकाने एकमेकाचा टप्पू मारत होते तसेच एकमेकांना चिडून स्वतःची जीभ दाखवत होते बाई कहणे लगे इसके बाद कोई चिक पुकार नाही करेगा अगर चिक पुकार किया तो उसको हकाला जायगा और उसको फटका मारा जायगा अंदर नाटक वक्त एक एक को टप्पो मार रे अ जीभ निकालकर चिडा रेथे नचा परिच्छेद वाचतो नाटकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच प्रेक्षकृहात काळोख झाल्यामुळे दंग्याला तात्पुरता उतार पडला आणि कुठले तरी एक छोटे नाटक सुरू झाले मोठ्या माणसाच्या नाटकापेक्षा या नाटकाचा मामलाच वेगळा होता इथे मोठ्या माणसाची नाही तर झाडांची पोष्टांच्या पेटीची इलेक्ट्रिकच्या खांबाची सोंगे घेतलेल्या छोट्या नटनटींना रंगमंचावर नुसते पानेच खूप विलोभनीय होते त्यांच्या चुका आणि गफलती व देखील मनस्वी नाट्यमय होत्या त्यात त्यांची नाच आणि गाणी सुरू झाली की जणू मूर्तिमंत काव्य रंगमंचावर अवतरे समानार्थी शब्द दंगा गोंधळ उर्दुमे मस्ती मामला हकीकत गोष्ट उर्दुमे सच्चाई सोंगे भूमिका उर्दुमे रोल मनस्वी मनापासून उर्दू मे दिलसे मूर्तिमंत हुबेहूब उर्दू मे जैसा के वैसा अवतारे प्रकट होई तात्पुरता उतार पडणे थोडा वेळ शांत होणे थोडा वक्त अमन्य होणार विलोपनीय असणे सुंदर नव नयनरम्य असणे उर्दू मे खूपसूरत नजारा प्रेक्षागृह नाट्य रसिकासाठीचे सभागृह प्रेक्षकगृहातील सर्व मंडळी शांत झाली कुठेतरी तेव्हा नाटक सुरू झाले नाटकाच्या मंचकावर झाडाची पोस्टाची पेटीची इलेक्ट्रिकची खांबाची सोंगी घेतलेल्या छोट्या नाटनेटींना रंच रंगमंचावर बघणे फार सुंदर विलोभनीय होते नंतर सुंदर अशी गाणी सुरू झाली नाटक घर में सब हो गे और थोडी देर के बाद नाटक सुरू नाटक में सभी बच्चे पेड पोस्टी पेटी इलेक्ट्रिक का खांबा ऐसी रोल लेते हुए बच्चे खूपसूरत दिखाई दे रहे थे। उसके बाद देचगाना सुरू व्हा नंतरचा परिचद वाचतो इव इवल्याच्या हातांनी आणि पायांनी चुकत माकत चालणारे नृत्याचे एक एक आविर्भाव पाहताना आणि गोजरीवाण्या गळ्यावाटे गोवटणारे गाण्याचे गोल गोल सुरू ऐकताना नुसते हरून जायला होत होते नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी ह्या चिमण्या कलावंतात मात्र ओतप्रोत होते आमच्या छोट्या मैत्रिणीने मधूनमधून जीभ बाहेर काढत आणि एरवीच्या सवयीनुसार उगीच नाका खालून मनगट फिरवत तिचे काम जरा घाईनेच पण चोख म्हटले मधूनच ती रंगमंचावरच्या झगमगीत प्रकाशात डोळे किलकिले करून प्र प्रेषागृहात मी कुठे बसलो आहे तरी देखील धीटपणे निहाळीत होती हे मला कधीच जमले नसते समानार्थात इवल्याशा लहानग्या उर्दू मे छोटी अविर्भाव हालचाली उर्दू मे हालचाल गोझीरवान्या गोंडस सुंदर उर्दू मे खूपसूरत ओत ओतप्रोत भरपूर उर्दू मे जादा निहाळणे निरीक्षण करणे उर्दू मे जा करणार प्रेक्षकगृहात नाटकात मुलांच्या ज्या हालचाली आहे फार सुंदर दिसत होत्या आमची छोटी मैत्रीण मधूनमधून जीप काढत होती मणगट खाली फिरवत होती आणि कोण कुठे बसले हे पाहत होती हे मलासुद्धा कधीच जमले नसते नाटक की नाटक में सभी बच्चे बहुत खूबसूरत लग रहे थे नाटक के छोटे कलाकार कोण का बेटा ये देख रहे थे? थे हे थे पुढचा परिचयतेचं वाचन करतो नाटके संपल्यानंतर मी तिला हे सांगून टाकले तशी ती खूश झाली तिच्या नाटक करणाऱ्या बाईशी तिने माझी अभिमानाने काका अशी ओळख करून दिली तिला सोबत म्हणून शाळेच्या बसमधूनच मला घरापर्यंत सोडण्यात आले वाटेत त्या सगळ्या चिमुरड्या कसली कसली इंग्रजी मराठी गाणी वरडत होत्या सायुनाराचे काहीतरी ठसक्यात मोठमोठ्या मोठमोठ्यांदा म्हणत होत्या ही फी फुरेचे केवढे तरी नजर करत होत्या बस बस दनानात होती रस्त्यावरची माणसे वळून वळून बघत होती बसमधल्या हर्षभरीत चिमण्या खितकळत होत्या घात होत्या चिवचिवत होत्या आणि त्या पुरीची बाई तेवढेच गप्प होतो वाटत होते की हे प्रौढपणाचे नको नको म्हणता अंगाला चिकटून बसलेले वाईट अगदी दुष्ट नाटक हे एकदाच उचकटून फेकून देता आले असते तर केवढे छान झाले असते केवडे मोकळे आणि हलके वाटले असते समानार्थी शब्द ठसक्यात ठेक्यात ठसक्यात ठेक्यात उर्दू मे ठेक्का लगाना हर्ष भरित खूप आनंद बहुत खुशी प्रौढपणा वय में उमर दुष्ट वाईट उर्दू मे खराब उचकटून उपटून उर्दूमे उखाडकर चोख म्हणणे नीट म्हणणे उर्दू में अच्छा बोलना डोळे किलबे करणे नजरेने नजरे ने भीर नजर से देखना गजर करणे जयघोष करणे जोर से बोलना खिदळणे जोरात हसणे जोर की हसी हजरुची फुली एक नाटक संगमंदिर एक नाट्यगृह अंतरशालीय नाट्य स्पर्धा नाट्य स्पर्धा कॉम्पिटिशन अंतिम फेरी शेवटची फेरी आखरी फेरी रंगपट नाटकातील लोकांना कपडे बदलण्याचे ठिकाण प्रेक्षागृह सभागृह द्वारपाल रक्षक भारतकाम कपडा कापडविलेले नक्षीकाम मुदुमे नक्षीकाम सायनोरा एक हिंदी गीत हिंदी गाना हिपी फुर आनंदाचा उद्गार खुशी के कावत नाटक संपले तशी ती खुश झाली तिने नाटक करणाऱ्या बाईची माझी काका म्हणून ओळख करून दिली शाळेच्या बसमध्ये मला घरापर्यंत सोडण्यात आले बसमध्ये मराठी हिंदी गाणी जोरदाराने वरडत होते गात होते आनंदाचे उद्गार काढत होते सर्वजण गाणी म्हणत होती बावी तेवढ्याच गप्पा होत्या अशा प्रकारे इथे हे नाटक संपत संपले आहे नक के बाद जिस औरतने नाटक किया था नाटक जिसने नाटक किया था औरत छोटे दोस्त ने मेरी पहचान कराई और स्कूल के बस में मुझे घर तक छोडा गया बस में सब जोर जोर से गाने बोल रहे थे, चिला रहे थे चिल्ला थे नाच रहे थे हिपी हिफिपूरे बोल रहे थे इस तरह यहाँ पर नाटक खत्म होता है आज आपण भाग एक पार्ट नंबर दोन चिव चिव चिमण्याचे विश्लेषण कृती स्पष्टीकरण बघितलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा मेरे चॅनल को सब्सक्राइब करो